श्रद्धेय साहेब रवींद्र देशांतील पुरोगामी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आयुष्यातला सर्वात अत्यंत क्लेशकारक दिवस. कोणालाही अशी अपेक्षा नव्हती की आपण अशा वेळेचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर कराल. सर्वांनाच प्रचंड धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे. सर्वांचं जीवन ते राजकीय असेल, व्यक्तिगत असेल, सामाजिक असेल, आपल्या विना व्यर्थ आहे. देशाची, राज्याची, महाराष्ट्राची गरज जर का आपण लक्षामध्ये घेतली आणि विशेष करून सर्व क्षेत्रातल्या प्रत्येकाची गरज आपण लक्षामध्ये घेतली तर आपलं व्यक्तिमत्व गेले 60 वर्ष. आपण मगाशी बोलता बोलता साहेब बोलून गेलात की 1 मे 1960 साली आपण संघटनेची जबाबदारी घेतली, पण 1 मे 1923 हा दिवस आपण 63 वर्षाच्या कालखंडाच्या नंतर आपल्याला स्वतःला या साऱ्या प्रक्रियेपासून आमच्या सर्वांच्यासाठी अप्रिय असलेला निर्णय घोषित करण्यासाठी का नेमका निवडला ते आम्हाला त्या ठिकाणी कळू शकत नाही. इथे मोजकेच कार्यकर्ते आहेत, याच्या लाखोपट कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. प्रत्येकाच्या मनातली हीच भावना या ठिकाणी आहे. आपण वारंवार आम्हाला सांगतात की आपण आमच्यासोबतच आहात, आमच्यासोबत आपण आहातच, कारण आपल्या खेरीज आमचं जीवन कधी असू शकत नाही. पण आपलं नियमितपणानं सर्वांच्या वरती वटवृक्षासारखी असलेली छाया असणं आमच्या सर्वांच्यासाठीच महत्वाची आहे. पण आपण घेतलेल्या निर्णयाचा आपण या ठिकाणीच पुनर्विचार निश्चितपणाने करावाच अशी आमच्या सर्वांचीच या ठिकाणी आपल्या चरणी नम्रतेची विनंती आहे.